या बातमीचे प्रायोजक पीजी पब्लिक स्कूल नंदुरबार. उज्ज्वल भविष्य की सही शुरुआत शरद पवार इंटरनेशनल स्कूल. सह्याद्री पर्वत श्रृंखला की गोद में अत्याधुनिक सुविधाओं से परिपूर्ण शैक्षिक संकुल, अत्याधुनिक तकनीक के साथ भारतीय संस्कृति तक पूरी शिक्षा यहाँ प्रदान की जाती है. व्यक्तित्व विकास के साथ शारीरिक और मानसिक रूप से सक्षम बनाने हेतु राष्ट्रीय तथा अंतर्राष्ट्रीय खेल सुविधाएं उपलब्ध है, जैसे जल तरण तालाब, शूटिंग रेंज, घुड़सवारी और फुटबॉल के लिए भव्य मैदान, बास्केटबॉल कोर्ट, क्रिकेट मैदान, कराटे और योगासन व्यवस्था. कल के भारत का भविष्य यानी हमारे छात्र, जिन्हें हम बनाते हैं मजबूत, ज्ञानी और जिम्मेदार नागरिक. आज का अव्वल दर्जा की सुविधाओं का परिपूर्ण संकुल शरद पवार इंटरनेशनल स्कूल मानो. नंदुरबार शहरात ठिकठिकाणी काही नागरिक पाण्याची नासाडी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत असून अशा नागरिकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी सुज्ञांकडून करण्यात येत आहे. तेव्हा नंदुरबारकरांनो, हे चुकीचे अशी म्हणण्याची वेळ येते. यंदा नंदुरबार जिल्ह्यात भीषण दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत माणसांचे काय तर जनावरांचे देखील मोठ्या प्रमाणावर हाल पाहायला मिळत आहेत. पाऊस अत्यल्प पडल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली. दुर्गम व अतिदुर्गम भागात हंडावर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. ज्या दुर्गम भागात रस्ते नाहीत अशा ठिकाणी गाढवावरून पाणी आणण्याची नामुष्की ओढावली आहे. परिस्थिती एवढी गंभीर असताना मात्र नंदुरबार शहरातील काही नागरिक आपल्या अंगणात छळा टाकण्यासाठी पाणी शिंपडत आहेत. कॉलनी परिसरांमध्ये तर वेगळेच चित्र दिसते. नळ आलेत की काही अतिहुशार घरातील पाणी भरल्यानंतर आपल्या दुचाक्या चारचाकी वाहने पाणी धुवून काढतायत, त्यामुळे पाण्याच्या मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. तर काही नळांवर तोट्यानं बसवल्याने रस्त्यावरून शेकडो लिटर पाणी वाहताना दृष्टिपथास पडत आहे. आज बुधवारी शिवाजी रोड परिसरात मोठ्या मारुती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाण्याची नळी रस्त्यावरच टाकून देण्यात आल्याने त्यातील मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले.